थोडासा साबुदाणा आणि दोन कच्च्या बटाट्यांपासून आपण मस्त अशी उपवासाची रेसिपी पाहतोय, जी आरामात 9 दिवस टिकेल. अधून मधून खाण्यासाठी हा एक भन्नाट पदार्थ आहे, जो तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता. तर सगळ्यात आधी बरोबर पाव वाटी भरून मी इथे घेतलेला आहे आपला रेग्युलरचा साबुदाणा. हा साबुदाणा मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा रंग आपल्याला चेंज करायचा नाही, तरी देखील साबुदाणा चांगला फुलला गेला पाहिजे. इतपत हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये साबुदाणा छान भाजला जातो. साबुदाणा साईजला थोडासा डबल होतो, थोडासा तो हलका होतो, फुलला जातो. यावेळेस समजून घ्यायचं की साबुदाणा इथे भाजून झालेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा थंड झाला की आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस संपूर्णपणे साबुदाणा थंड होतो त्यावेळेस याची पावडर छान होते, अगदी हवी तितकी बारीक सुद्धा होते. म्हणूनच आपण आधी साबुदाणा भाजून घेतला, तो थंड झाला की आता चांगला बारीक करून घ्यायचा. तर इथे साबुदाणा चांगला बारीक दळून घेतलेला आहे आणि आता साबुदाणा अगदीच तुम्हाला असं वाटलं की खूप जाड राहिला अशा वेळेस फक्त चाळून घ्या, पण इथे जर तुम्ही बघितलं तर हलकसच मला रवाळ वाटतंय. इतपत रवाळ असेल तर चालू शकतं, अगदीच खूप जाड असेल तर मात्र चाळून घ्यायचं. सध्याला हे साईडला ठेवूयात आणि पुढे इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे आहेत. यावरची संपूर्णपणे साल आपल्याला आधी काढून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला कच्चेच बटाटे घ्यायचे आहेत, अजिबात उकडलेले वगैरे बटाटे इथे चालणार नाहीत. बटाट्यांवरची साल काढून घेतली, हे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि यावरती अगदी 1 पाव चमचा भरून आपल्याला मीठ घालायचं आहे की जेणेकरून हे बटाटे अजिबात काळे पडणार नाहीत. आता हा कच्चा बटाटा आपल्याला आधी चिरून घ्यायचा आहे, म्हणजे असे मोठे मोठे असे किंवा मध्यम आकाराचे असे पोड्या करून घ्यायचे. आता जेव्हा कच्चा बटाटा घेतो आपण त्यावेळेस स्टार्चचं प्रमाण यामध्ये खूप जास्त असतं आणि यामुळेच आपल्याला इथे कच्चा बटाटा घ्यायचा आहे की जेणेकरून आपला पदार्थ छान कुरकुरीत होईल, बराच वेळ बरेच दिवस हा कुरकुरीतच राहील. बटाटे इथे चिरून झालेत. आता आपण जेव्हा बटाट्याची साल काढत होतो याआधीच मी बटाटे धुवून स्वच्छ करून घेतले होते. आता बटाटे चिरून झाल्यानंतर मात्र अजिबात बटाटा इथे धुवायचा नाही. बरेच वेळा आपण असं करतो की बटाटा धुवून घेतो, मग काय होतं यामधले जे स्टार्चचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि पदार्थ कुरकुरीतपणा जो आहे तो थोडासा कमी होतो. आता आधीच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बटाटे घालायचे आणि चांगले बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची. बटाटे बारीक करत असताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, यासाठीच बटाटे पाण्यामधून चांगले निथळून घ्यायचे आणि मग हे बारीक करून घ्यायचे. तयार केलेली ही बटाट्याची पेस्ट आपल्याला या साबुदाण्याच्या पिठामध्येच घालायची. आता यामध्येच आपल्याला राजगिऱ्याचं पीठ सुद्धा घालायचं आहे. राजगिऱ्याचं पीठ तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही आधीच साबुदाणा थोडासा वाढवून घेतला, त्याचं पीठ करून घेतलं तरी सुद्धा चालेल. अगदी आता बेसिक मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. तर इथे मी 2 चमचे लाल मिरचीची पावडर घेतली आहे, 1/2 छोटा चमचा इथे मी जिऱ्याची पावडर घेतली आणि यासोबत चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. लक्षात घ्या, कुठेही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. साबुदाणा, राजगिरा, जे बटाट्यामधलं जे पाणी आहे ते भरपूर शोषून घेतं आणि यामुळेच एक परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी या डोला येते. म्हणून जे सांगितलेलं प्रमाण आहे ते अतिशय योग्य आहे. ना तुम्हाला एक्स्ट्राची पिठी लागेल, ना तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा डो इथे तयार झालेला आहे. जे काही पाणी होतं बटाट्यामधलं, स्टार्च होतं, ते सगळं साबुदाणा आणि राजगिऱ्याच्या पिठाने असं शोषून घेतलं, त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे. आता खूप नाही, साधारण फक्त 2 मिनिटांसाठीच आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजत ठेवायचं आहे. खूप वेळ ठेवायची अजिबात गरज नाही, लगेच जरी तुम्ही बनवायला घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. आता इथे मी चकलीचा जो सोरा असतो तो घेतलाय आणि यामध्ये अशा पद्धतीच्या माझ्याकडे चकती आहे की ज्यामधून छान स्टिक्स अशा बाहेर येतात. सोऱ्याला ती चकती लावून घेतली, यानंतर तेल सुद्धा आतमधून लावून घेतलं. पुरेसं यामध्ये मी पीठ घालून आता हा सोऱ्या आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. इकडे मी मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलं. खूप जास्त कढईमध्ये तेल तुम्ही नाही घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण या ज्या स्टिक्स असतात त्या थोड्याशा अशा लहानच असतात, खूप जास्त तेल सुद्धा याला लागत नाही. आता अगदीच गोल फिरवण्यापेक्षा अशा उभ्या उभ्या मी स्टिक्स पाडून घेत आहेत आणि हातानेच, किंवा अगदीच चटका लागत असेल तर चमच्याच्या मागच्या साईडने तुम्ही या स्टिक्स अशा कट करून घेऊ शकता. खूप जास्त स्टिक्स एका वेळेसच तेलामध्ये घालायच्या नाहीत, कारण मग या एकमेकांना चिकटून राहतात आणि अशा वेळेस तळायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता या स्टिक्स चांगल्या कुरकुरीत व्हायला हव्या, यासाठी तुम्ही जर आत्ता पाहिलं तर कढईमध्ये भरपूर बुडबुडे आहेत. हे बुडबुडे चांगलेच कमी व्हायला हवेत, म्हणजे मग हे चांगले कुरकुरीत होतात.
साधारण 2 मिनिटांसाठी या स्टिक्स मी असेच तळू दिले, अजिबात हे पलटी करून घेतले नाही. साधारण 2 मिनिटांनंतर अर्धवट बुडबुडे कमी झाले की मग मात्र या स्टिक्स पलटी करून दोन्ही साईडने छान अशा तळून घ्यायच्यात. तेलामधले संपूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत आणि स्टिक्स चांगल्या तेलावरती तरंगल्या जात आहेत. परफेक्ट असा रंग सुद्धा आलेला आहे. याच वेळेस समजून घ्यायचं की स्टिक्स आपल्या ज्या आहेत त्या परफेक्ट अशा तळून झाल्यात. तेलामधून या स्टिक्स काढून घेऊ आणि पुढची बॅच तेलामध्ये घालू. तर याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण स्टिक्स इथे मी तळून घेणार आहे. इथे आवाज तुम्ही ऐकला, संपूर्ण स्टिक्स मस्त कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहेत. एक स्टिक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. जेव्हा ही स्टिक तोडली जाते यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल की छान ही स्टिक कुरकुरीत झालेली असावी आणि इतकी चविष्ट लागते, कमीत कमी साहित्यांमध्ये मस्त तयार होते. तळून जर तुम्ही अगदी कुरकुरीत घेतलं असेल ना तर आरामात 9-10 दिवस सुद्धा हवाबंद डब्यामध्ये टिकली जाते. आतमध्ये छान पोकळ झाली याचाच अर्थ ही स्टिक आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करून ठेवू शकता. भरपूर चविष्ट लागते. इथे कच्चा बटाटा वापरला त्यामुळे तो जो स्वाद आहे तो खूप छान येतो. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.